भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकण दौऱ्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते गेल्यानंतर 3 महिने घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना बाहेर पडावंसं वाटलं, तर दुसरीकडे आता 4 दिवसांनंतर शरद पवारांनाही कोकण दौरा करावासा वाटतोय असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली. आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आता चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिलंय. कोविड सारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना स्वतःला दाराच्या आत न ठेवता वय वर्ष 80 असताना देखील महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, मुंबईमध्ये काय चालू आहे हे पाहण्यासाठी न घाबरता बाहेर पडणारे ते एकमेव नेते आहेत. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबद्दल टीका करण्याच्या आधी कमीत कमी जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगावी अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे तडाखा बसलेल्या कोकणातील काही भागांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पाहणी करून कोकणवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. हिंमत दाखवली, योग्य नियोजन केलं आणि मदत मिळाली तर आपण पुन्हा उभे राहू शकतो असं सांगत शरद पवार यांनी नुकसानग्रस्तांना धीर दिलाय. त्याचप्रमाणे नुकसानग्रस्तांना उद्यापासून रॉकेल, तांदूळ आणि गव्हाचं वाटप करण्यात येणार असल्याचं देखील शरद पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कोकणच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी म्हसळा, माणगाव, दिव्यागर आणि श्रीवर्धन येथील निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पडलेली घरं, प्रार्थनास्थळं, मशिदी, मंदिरं, शेती, बागा आदींची शरद पवार यांनी आज पाहणी केल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोज टापटीप राहतात, ते नेमके कुठे दाढी केस कापायला जातात हा एक प्रश्नच आहे असा टोला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी केलाय. राज्यामध्ये सलून पार्लर बंद असल्यानं नाभिक समाजावर अन्याय का असा प्रश्न देखील लाड यांनी उपस्थित केला. नाभिक समाजावर एवढं मोठं बंधन घालण्याचं कारण नाहीये, मॉल्स हॉटेल्स उघडता मग नाभिक समाज 1% सुद्धा नाहीये, त्यांच्यावर हा अन्याय का? नाभिक समाजावरील हे अन्याय दूर करून सरकारने त्यांना परवानगी द्यावी अशी मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी सरकारकडे केली आहे. मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघाचे माजी खासदार आणि भाजपचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळते. ज्योतिरादित्य आणि त्यांच्या मातोश्री माधवी राजे सिंधिया यांना देखील कोरोनाचा संसर्ग झालाय. त्यांच्यावर राजधानी दिल्लीतील साकेत मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान सिंधिया माता आणि पुत्राला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे आणि त्यांना कोरोनाचा संसर्ग नेमका कुठून झाला असावा यासाठी डॉक्टर सध्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करत असल्याची माहिती मिळते. गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आलं होतं आणि त्यामुळे दोन्ही देशांमधला तणाव जो आहे तो वाढला होता. मात्र 2 दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्याचा सकारात्मक परिणाम आज पाहायला मिळालाय. पूर्व लडाखच्या गलवान भागातील चीनी सैन्य 2.5 किलोमीटर मागे सरकलंय. चीनी सैन्यानं त्यांची वाहनं देखील आता मागे घेतली आहेत आणि त्यानंतर भारतानं देखील आपले काही जवान मागे घेतल्याची माहिती मिळते आहे. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला होता, मात्र आता लडाखमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवरून चीनी सैन्य मागे सरकलंय. ANI या वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान चीनी सैन्यानं माघार घेतल्यानंतर भारतीय जवानांनी देखील माघार घेतल्याचं पाहायला मिळतंय. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.